हाय स्टूडेंट, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माय नेम इज जयदीप बन्ने. काही मुलांची शंका असतात की सर, नीट आणि जेईची तयारी कशी करावी, नीट आणि जेईसाठी फिजिक्ससाठी काय वाचावं. जे जास्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्हीमध्येच इम्पॉर्टन्स सांगेन की फर्स्ट ऑफ ऑल यू फर्स्ट रीड एनसीईआरटी ऑफ फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी. एनसीईआरटी पहिला तुम्हाला समजलं पाहिजे. फिजिक्स ओरिएंटेड मी सांगेन तुम्हाला, फिजिक्समध्ये फर्स्ट यू रीड एनसीईआरटी अँड सॉल्व ऑल एक्सरसाइज. एक्सरसाइज फक्त त्याच्यामधले सगळे सॉल्व करा. प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक चॅप्टर वाचा, त्याच्यामधली एक्सरसाइज कम्प्लीट तुमच्या नोटबुकमध्ये असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असेल, त्याच्यासाठी काही ॲप्लिकेशन्स आहेत माझ्याकडं, ती ज्यावेळी तुम्ही मॅसेज येईल तुम्हाला त्यावेळी मी तुम्हाला देईन. की त्याच्यामध्ये काय असेल की त्या पॉईंट एनसीईआरटीच्या ओरिएंटेड पॉईंट आहेत, त्या पॉईंट ओरिएंटेड जिथं एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे. तेवढे एक्झाम्पल तुम्ही नीटवाल्याने सॉल्व केला ना, आय शुअर दॅट यू गेट आय थिंक 180 out of 100. म्हणजे 100 पुढं जात आहे तुम्ही, 100 पुढं तुम्ही 100 120 or 150 आसपास तर तुम्ही 100% जात आहे. 100% तुमचे एवढे करेक्ट येतात. पण त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एनसीईआरटी वाचावं लागेल. नीटवाल्यांना फक्त एनसीईआरटी केला तरी भरपूर झालं, कारण एनसीईआरटी बेसच आहे. कारण तुम्हाला फक्त फॉर्म्युले बेस क्वेश्चन असतात, डायरेक्ट फक्त फॉर्म्युला क्वेश्चनमध्ये फक्त समजून घ्यायचा क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला पुट आउट करायचा. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट काय असेल तुम्हाला की एनसीईआरटी वाचा, कम्प्लीट एनसीईआरटी वाचा. त्याच्यामध्ये एक दोन तीन वेळा चार वेळा 5 वेळा वाचा एनसीईआरटी, तर तुम्हाला एनसीईआरटी समजेल. महाराष्ट्र बोर्ड जरी वाचला तरी पण चालेल, कारण एनसीईआरटी वाचला तुम्हाला सफिशियंट समजेल. आणि क्वेश्चन कुठल्या कॉलेजला ते जर करायचं असेल तर मी सांगतो ते ॲप्लिकेशन वापरा जास्तीत जास्त. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल, अजून काय तुम्हाला शंका वगैरे काय असतील तर त्याच्यामध्ये विचारू शकताय, मला मॅसेज करू शकताय. नीट ओरिएंटेड तुम्हाला सगळे जे फिजिक्स बाबत तुम्हाला काय डेटा पाहिजे असेल तो डेटा माझ्याकडून मिळेल तुम्हाला. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.